जय हिंद मित्रांनो, आपण भारतीय डाक विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत. महाराष्ट्राचा निकाल कधी लागणार याविषयी ही व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल दिल्या जातील की कोणत्या कोणत्या राज्यांचे निकाल लागलेले आहेत आणि महाराष्ट्राचा निकाल साधारणतः कधीपर्यंत लागेल, त्यानंतर त्याचा कट ऑफ काय लागू शकतो, अशा पद्धतीच्या सर्व डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी. बघा, GDS फक्त गुगलवर सर्च केल्यानंतर अशा प्रकारे होम पेज ओपन होतं, त्यानंतर रिझल्ट सेक्शन दिसतं आहे. नोटिफिकेशन तुम्ही आधी बघितलेली नसेल किंवा काहींनी डायरेक्ट फॉर्म सायबर कॅफेवर जाऊन भरला असेल, तरी साधारणतः पोस्ट होती 10वी क्वालिफिकेशनसाठी. तर आता पुढे बघूयात कोणत्या राज्यांचे निकाल लागले आहेत. तर मित्रांनो, निकाल लागलेले आहेत छत्तीसगड राज्याचा, तेलंगणा राज्याचा, आंध्र प्रदेश आणि वेस्ट बंगाल म्हणजेच पश्चिम बंगालचा. या राज्यांचे निकाल रिलीज झालेले आहेत आणि जे निकाल प्रोसेसमध्ये आहेत ते 3 राज्य आहेत, महाराष्ट्र, केरला आणि बिहार, राईट. तर मित्रांनो, हे वेटिंगमध्ये आहेत, रिझल्ट अंडर प्रोसेस, म्हणजे या तिघा राज्यांपैकी एका राज्याचा निकाल लागेल. जर समजा तुमचं नशीब चांगलं असेल तर महाराष्ट्राचा सर्वप्रथम निकाल लागेल. जर महाराष्ट्राचा लागला तर 10 फेब्रुवारीच्या आत लागून जाईल निकाल महाराष्ट्राचा. बाय इन केस जर सुरुवातीला महाराष्ट्राची प्रोसेस झाली, तर समजा सेकंड टर्ममध्ये प्रोसेस झाली, तर 20 फेब्रुवारीच्या आत, जर समजा 28 फेब्रुवारी थर्ड नंबर जर असेल तर म्हणजे साधारणतः आपण समजू शकतो की फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत महाराष्ट्र राज्याचा निकाल लागून जाणार आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आला असेल की रिझल्ट कसा बघायचा, तर बघा, गुगलवर www.awpost.in हे सर्च करायचं, त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर रिझल्ट असतो दिलेला. तर या रिझल्ट खाली आता 4 राज्यांचे दाखवले आहेत, नेक्स्ट राज्य मे बी महाराष्ट्र असेल, तर त्या लिंकवर फक्त क्लिक करायचं आणि ओपन करायचं. मागच्या वर्षीचा निकाल 2017-18 AWPOST म्हणजे भारतीय डाक विभागाचा निकाल महाराष्ट्रासाठी 90% वरती ज्यांना पर्सेंटेज होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे साधारणतः, म्हणजे कट ऑफ आपण 90 किंवा 85 अबो. ST कॅटेगरी जर पकडली तर 85 अबो. जर समजा तुम्ही SC OBC ओपनची असाल तर 90% वरती तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे. आशा करतो या व्हिडिओद्वारे तुम्हाला माहिती मिळाली असेल. धन्यवाद.